नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं मऊ लुसलुसीत असं चपाती बनवणार आहोत जरा वेगळी पद्धत आहे तर खूप झटपट होतील तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा केलात तर, केला तर। चल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेत आहे तर जसं आपण रोज चपाती बनवतो त्यासाठी गव्हाचं पीठ घेतो तर ते पीठ मी इथं घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे तिथं गव्हाचं पीठ जेवढं चपाती करायचं आहे तुम्हाला तेवढं पीठ इथं घेऊ शकता तर मी साधारण सात सा एक सहा ते सात चपाती एवढं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी इथं एकदम नाही घालायचं थोडं थोडंसं पाणी घालून असं छान घट्ट आणि मऊ असं हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे तर हे बघा मी पहिलं पीठ आहे तो ओलं करून घेतलेलं आहे पाणी घालून आणि त्यानंतर हाताने असं एक तीन ते चार मिनटं ह्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे तर मी आणखीन थोडंसं इथं पाणी घालून ह्याला मऊ करून घेतलेलं आहे आणखीन एक मिनिटभर ह्याला मळून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती साधारण एक चमचा तेल घालायचं आणि तेल लावूनसुद्धा आणखीन एक मिनिट तरी ह्याला छान असं सगळ्या पिठामध्ये तेल आहे तो लावून घ्यायचा आहे तर ह्याला मी छान असं मौसूद पीठ आहे तो मळून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला बाजूला ठेवून देऊयात एक पंधरा ते वीस मिनटासाठी म्हणजे पीठ आहे तो छान असं मुरेल तर पंधरा ते वीस मिनटं तर झालेले आहेत त्यानंतर मी तर ह्याला पीठ आत्ता परत आणखीन एक मिनटभर असंच पीठ लावून मळून घेणार आहे तर आता मी ताट इथं काढलेलं आहे हे किचन ओट्यावरतच मी इथं एक मिनटंभर ह्याला मळून घेतलेला आहे छान मऊ करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याचे गोळे इथं सगळे करून घेऊयात पहिलं तर तुम्ही बघू शकता मी असं इथं गोळे ह्याचे काढून घेतलेले आहेत साधारण एक सहा ते सात चपाती इथं होणार आहेत तर मी इथं मोठे बनवणार आहे तर तेवढे मी इथं गोळे घेतलेले आहेत तुम्ही जेवढं मोठे किंवा छोटे चपाती बनवायचं असेल तेवढं तुम्ही इथं गोळे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं एक गोळा इथं घेतलेला आहे तर मी पहिलं सगळ्या चपा गोळ्याला आहे गोळा करून त्यानंतर त्याला तेल लावून ठेवून दिलेलं ला आहे तर हे बघा माझं इथं चपाती आहे तो लाटून झालेला आहे तर ह्याच्यावरती आपल्याला ला तेल लावायचं आणि तेल लावून अशा पद्धतीने याला दुमडवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी सगळं असं छान चौकणी दुमडवून घेतलेलं आहे त्यानंतर परत पीठ लावून असं परत चपातीसारखं गोल लाटून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावर घालून असं छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तेल लावून तर तुम्ही बघू शकता इथं छान असं माझे चपाती बनवून तयार झालेले आहेत आणि याचे सुद्धा तुम्ही बघू शकता छान असं सुटलेले आहेत छान असं वेगळे वेगळे ह्याच्या इथं झालेले आहेत तरा तामी तर आता मी तुम्हाला सगळे चपाती बनवलेले दाखवते खूप छान असं मऊ झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने अशी घडी करून एकदा चपाती नक्की करून बघा खूप छान आणि मऊ लुसलुसित होतील तर हे बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय